मोरून काटू दलालांची बाजारातलीही मनमानी हक्कासाठी लढण्यासाठी आहे संघटना स्वाभिमानी 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 ज्याच्या तुमच्या शेतकऱ्याला फायदा मिळणार तीच वस्तू जर तुम्ही जर कवडीवर प्रमाणे घेणार असेल किंवा प्रतवारी करून त्याला बाजूला काढून देणार असेल किंवा बाहेर फेकून देणार असेल बाजारामध्ये सगळ्याच प्रकारचं ऐकत आलं सगळीकडं छत्रपती संभाजीनगर सातारा औरंगाबाद पुणे युपी सगळीकडं शेतकऱ्यांचे बाजार वाढले जातात खराब होते त्यामुळे साहेबांना सगळ्या शेतकऱ्यांनी विनंती केली किंवा व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी विनंती केली किंमत ठरवायचा अधिकार किंवा मागायचा अधिकार व्यापाऱ्यांचा आहे हे मिक्स आहे असं समजून तुम्हाला काय असेल ते मागणार शेतकरी संघटनेनं गेल्या 2 वर्षापासून सातारा जिल्ह्यामध्ये आंदोलन उभा केलं बघता बघता या आंदोलनाचं स्वरूप हे संपूर्ण महाराष्ट्रव्यापी झालं आणि त्यानंतर 8 जुलैला विधानसभेमध्ये जेव्हा ही चर्चा उपस्थित झाली त्यावेळी पणन मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी घोषणा केली की जे आलं खरेदी केलं जाईल ते एकाच दरानं जुना आणि नवा असा भेदभाव केला जाणार नाही अशा प्रकारची घोषणा केली तेव्हा त्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही ज्या ज्या बाजार समित्यामध्ये आलं खरेदी केलं जाईल ते एकाच दरानं खरेदी केलं जाईल त्याचे सौदे अशा प्रकारे व्हावेत अशा प्रकारचा मागणी केली आणि तशा प्रकारचा आदेश आता शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी म्हणून पणन संचालक मंडळ साहेब यांनी करावी अशी मागणी करण्यासाठी आज शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही भेटलो आणि त्याबद्दलनं 2 दिवसांमध्ये तशा प्रकारच्या ऑर्डरी काढून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामध्ये पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचा संभाजीनगर हा जिल्हा सुद्धा अपवाद नाही आहे तिथे काढावा असं ठरलं आणि जर याच्यामध्ये सरकारनं याच्यामध्ये हयगाई केली तर 30 जुलैला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आमदार अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयावर किंवा घरावर घंटानाद आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ होतो. माझी व्यापाऱ्यांना विनंती आहे, सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन तीव्र स्वरूपात झालेलं आहे, तुम्ही ऐकणार नसाल, सौदे सरसकट करणार नसाल तर गाठ आमच्याशी आहे, मग भविष्यामध्ये तुमचा आमचा संघर्ष धरा तरी चालेल. मोडून काढू दलालांची बाजारातलीही मनमानी हक्कासाठी लढण्यासाठी आहे संघटना स्वाभिमानी.